गोयची राजभास कोकणी केल्या घरी, पण गोयकारांक जेन्ना गोय भोंवडेर वतात त्या वेळार गोयच्या वाठाराक अनोळखी आणि विचित्र नावा सरकारान दिल्ल्याचे पळोवपाक मेळटा। देख दिताना काणकोण ते कारवार मजगतीचे काही दिका दाखोवपी तकटे आमचो खबराकार देविदास गावकारान दाखवून दिल्यात। तसो नावा बदलपाचो वा विचित्र करपाचो हो प्रकार गंभीरच मानचो पडटलो। जर तर आम्ही हंगासरल्यान खास करून काणकोणातल्यान कारवारच्या दिशेन वयता जाल्यार आमकां वाटे लोलये गांव मेळटा, आणि ह्या लोलये गांवाचे नामकरण तांच्यांनी लोलये केला। जाल्यार त्याच बरोबर माड्डी तळप म्हण एक गांव आसा, त्या माड्डी तळपाचे माडी तळप करून सोडला। दुसरी गजाल, जेन्ना ओल्ड हायवेन आम्ही जेन्ना पैंगीण खोतीगांव किंवा त्याच दिशेन कर्नाटकान वयता आसतना आमकां पर्तगाळ म्हणून गांव आसा, जाल्यार ह्या पर्तगाळाचे पोर्तुगाल करून उडयला। अशा तरेन वचत थंय नांवाची विठंबणा करून उडयल्ली आसा, आणि येणाऱ्या काळात अशीच नांवां जर ती परत परत रिपीट करून वेगळ्या स्वरूपान जर आयली जाल्यार गोंयच्या गांवाची सुद्धा आता वेगळ्या तरेन नामकरण जातले, आणि ती वेगळ्या रुपानच प्रेझेंट जातले। आणि खऱ्या अर्थान जे मुळाचे गोंयकारपण असा ते आता हंगासर उरचेच ना। हे सिच्युएशन गंभीरतायेन घेवपा खातीर सरकार मुखार सरतलो काय कितें? एका सायडीन कोकणी भाषा मंडळ जाल्यार दुसऱ्या वाटेन राज्य भाषा मंडळ अशा पद्दतीन दोन ऑथॉरिटी गोंयांत कार्यरत आसा। आणि जेन्ना ह्या ऑथॉरिटीन निदान कोणी मनशान हे केन्ना पळयलेंच ना काय कितें? आणि जर पळयले जाल्यार ह्या हाजेर कोणीच केन्नाच आवाज कित्याक उठयलो ना, आणि ही गजाल अजून कित्याक जाग्यार पडली ना? येणाऱ्या काळात तरी निदान ऑथॉरिटीन ह्या गजालीकडे लक्ष घालून हे जे इन्स्ट्रक्शनाचे बोर्ड आसा ते जाग्यार घालचे, ना तर हळूहळू गोयचे आता नामकरण भलतेच जायत वतले, आणि गोंय हे गोंय उरचेच ना, भलत्याच कडेन आणि भलत्या स्वरूपाचे राज्य नाव रोवपाक घेतले। काय वर्षा आधी पणजे मळ्यात नामांतरणाचो यत्न जाल्लो, पोर्तुगालाच्यो कसलोच कुरावो नाकात अशें म्हणत काय कथित राष्ट्रप्रेमींनी नावांच्यो पाट्यो फोडून उडयल्ल्यो। आता स्वतः सरकारच जर पोर्तुगालाक धाडटा जाल्यार प्रश्नच ना, पोर्तुगाळाचे पोर्तुगाल करून सोडला। गोवा 365 खातीर देविदास गावकार, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू।